हॅलो फ्रेंड्स साई रंगोली आणि आठमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत देवीची ओटी भरताना सौभाग्यवती स्त्रीनेच ओटी भरावी असा शास्त्र नियम आहे देवीला साडी खण अर्पण करताना देवीला प्रत्यक्ष कार्य करण्याची प्रार्थना केल्याने देवी प्रसन्न होते जाणून घेऊया ओटी भरण्याची योग्य पद्धत देवीला अर्पण करण्याची साडी सुती किंवा रेशमी असावी ओटीसाठी साडी खण नारळ हळकुंड बांगड्या वेणी बिंदी हळदी कुंकू फळ तांदूळ किंवा गहू इत्यादी साधन सामग्री असावी त्यात एक नाणं टाकावं नारळाची शेंडी देवीच्या दिशेने असावी नंतर ताटातील सर्व वस्तू हाताच्या ओंजळीत घेतल्यावर स्वतःच्या छातीसमोर चा येतील अशा पद्धतीने देवीसमोर उभे राहावे देवीकडून चैतन्य मिळावे व आपली सर्व क्षेत्रात प्रगती व्हावी अशी देवीला मनोभावे प्रार्थना करावी ओटीचे साहित्य देवीच्या चरणी अर्पण केल्यानंतर ओटीच्या साहित्यावर थोडे तांदूळ पुन्हा ठेवावेत देवीला अर्पण केलेली साडी शक्य असल्यास स्वतः परिधान करावी सौभाग्यवती स्त्रीने आपल्या कुलस्वामिनीच्या पाच ओट्या वर्षातून भराव्यात पहिली ओटी चैत्र प्रतिपदा म्हणजेच गुढीपाडवा दुसरी ओटी श्रावण शुद्ध पक्षात मंगळवार किंवा शुक्रवार तिसरी ओटी अश्विन शुद्ध पक्षात मंगळवार किंवा शुक्रवार चौथी ओटी दीपवाळीत प्रतिपदा या दिवशी भरावी पाचवी पौष शुद्ध पक्षात मंगळवार किंवा शुक्रवारी भरावी किमान खण आणि नारळाने देवीची ओटी भरण्याचा प्रघात म्हणजेच प्रथा आहे देवीला सहावारीपेक्षा नऊवारी साडीनेच ओटी भरण्याची मान्यता आहे नऊवारी साडी म्हणजेच नऊदुर्गेचे रूप दर्शवतात म्हणून नऊवारी अर्पण करावी कुलस्वामिनीची ओटी भरताना शक्यतोर लाल रंगाची साडी असावी लाल रंगात शक्ती खेचून घेण्याचे सामर्थ्य सगळ्यात जास्त आहे म्हणून लाल रंगाच्या रंगाची साडी व खणाने ओटी भरावी आता कोणत्या देवीला कोणत्या रंगाची साडी असावी श्री दुर्गा देवी लाल अधिक तांबडा महालक्ष्मी तांबडा अधिक केशरा के केशरी श्रीलक्ष्मी तांबडा अधिक पिवळा श्री सरस्वती पांढरा श्री महासरस्वती पांढरा अधिक तांबडा श्रीकाली जांभळा श्री महाकाली जांभळा अधिक तांबडा आता अर्पण करणाऱ्या खणाचा आकार त्रिकोणी असावा या त्रिकोणी आकारामध्ये ब्रह्मा विष्णू महेश या तीनही शक्ती कार्यरत होऊन आपल्याला वरदान देतात म्हणून ओटी भरण्याने आपल्याला व आपल्या कुटुंबाभोवती संरक्षक कवच निर्माण होते माता प्रसन्न होते व रक्षण करते जय माता दुर्गा